सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोचीतील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन तातडीने करा. डेप्युटी सीईओ प्रिया मोरे यांचे आदेश. हातकणंगले तालुक्यातील कोरोची ग्रामपंचायतीतील डेप्युटी सीईओ प्रिया मोरे यांची भेट घेऊन घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. डेप्युटी सीईओ प्रिया मोरे यांनी घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन तातडीने करण्याचे आदेश देत त्यासाठी जागा उपलब्ध करून घेऊन गावातील सर्व घनकचरा एकत्र करून योग्य ती प्रक्रिया करण्याचेही आदेश दिले. त्यासाठी आवश्यक ती मशिनरीसाठी जिल्हा परिषद सहाय्य करेल असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर गावातील अपुरे शौचालय बांधून घेण्याच्या सूचना दिल्या. तर जलस्वराज्य योजना ग्रामपंचायतीकडे लवकरात लवकर हस्तांतरित करून जिल्हा परिषदेला अहवाल सादर करण्याबाबत ग्रामसेवक एस एस कांबळे आणि सरपंच सौ रेखा पाटील यांना खड्या आवाजात सूचना दिल्या. यावर जलस्वराज्य अध्यक्ष रमेश पाटील यांनी जलस्वराज्य ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केल्यास योजना बंद पडण्याचा धोका असल्याचे सांगून सध्या कोरोचीतील योजना पूर्ण क्षमतेने सुरू असल्याची माहिती दिली. त्यावर डेप्युटी सीईओ यांनी हस्तांतर हे होणारच असे ठाम शब्दात सांगत सौर ऊर्जेवर जलस्वराज्य चालवण्याबाबत सुचवले. वेळोवेळी जिल्हा परिषदेकडून योग्य मार्गदर्शन घेण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. त्यांच्यासोबत शाखा अभियंता बाबासाहेब करड संतोष खाडके यांचाही सहभाग होता. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सतीश सूर्यवंशी, जॉबर कांबळे, माजी सरपंच सजराव माने, गिरीधर कांबळे, माजी उपसरपंच अभिनंदन पाटील, पांडुरंग कांबळे, सागर आवळे, राजेंद्र मिरजकर, सागर कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. मानकारी न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे.